फ्रेंड्स, मी शार्दुल, तुमचा होस्ट. वेलकम टू हिंदुस्तान पोस्ट. भारताच्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? उपराष्ट्रपतीपद संविधानात कुठून आलं? राज्यपाल पद घटनेत कुठल्या देशाच्या राज्यघटनेतून स्वीकारलंय? आणीबाणी आणि नागरिकत्व संविधानात कसे आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण बघणार आहोत KYC म्हणजेच नो युअर कॉन्स्टिट्यूशन या स्पेशल युट्यूब सिरीजमध्ये. भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांची राज्यघटना बनवणं हे काही सोपं काम नाहीये. त्यामुळे आपल्या घटनाकारांनी संविधान तयार करताना तब्बल 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. त्यामुळे आपल्या संविधानातील अनेक तरतुदी या वेगवेगळ्या देशांकडून स्वीकारण्यात आल्या. पण जरी या तरतुदी इतर देशांकडून स्वीकारल्या असल्या तरी आपल्या देशासाठी सुटेबल होतील अशा पद्धतीनं त्यांचा आपल्या संविधानात समावेश करण्यात आलाय. भारत सरकारचा कायदा 1935. हा कायदा भारतात उत्तरदायी सरकार स्थापण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेला सगळ्यात महत्त्वाचा कायदा. या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदी या आपल्या संविधानात स्वीकारण्यात आल्या. यावरून भारतीय संविधानावर अनेक टीकाकारांनी संविधान म्हणजे 1935 कायद्याची कॉपी असल्याची टीका केली होती. तेव्हा त्या टीकेला उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, दुसऱ्यापासून एखादी गोष्ट स्वीकारण्यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, ती कुठलीही चोरी नाही. मित्रांनो, या 1935 कायद्यातून भारतीय संविधानात संघराज्य शासन पद्धती म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यांचे राज्यपाल पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC, आणीबाणीविषयक तरतुदी ह्या सगळ्या काही 1935 कायद्यातून स्वीकारण्यात आल्या आहेत. ब्रिटनची राज्यघटना. ब्रिटिश राज्यघटनेकडून भारताने संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज प्रणाली, एकेरी नागरिकत्व, संसदेचे विशेषाधिकार ह्यांसारख्या तरतुदी स्वीकारल्या. अमेरिकन राज्यघटना. अमेरिकेकडून मूलभूत अधिकार म्हणजेच फंडामेंटल राईट्स, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना संविधानाने दिलेला एक विशेषाधिकार. या अधिकारात केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या कायद्यांचे घटनात्मक परीक्षण करता येते. राष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठीचा महाभियोग, उपराष्ट्रपती पद, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती या तरतुदी आपण अमेरिकेकडनं स्वीकारल्या. आयर्लंडची राज्यघटना. आयर्लंडच्या राज्यघटनेकडून भारताने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच DPSP राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींद्वारा जे 12 नामनिर्देशित सदस्य केले जातात त्यांच्या निवडणुकीची पद्धत, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत स्वीकारली आहे. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे भारताने राष्ट्रपती पद हे अमेरिकेकडून स्वीकारले असले तरी त्यांच्या निवडणुकीची पद्धत ही मात्र भारताने आयर्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारली आहे. कॅनडाची राज्यघटना. आपल्या देशात केंद्र सरकार हे सगळ्यात प्रबळ आहे. राज्यांना जरी त्यांच्या कारभारांचं स्वातंत्र्य दिलं असलं तरी अनेक बाबतीत त्यांच्यावर केंद्र सरकारचं वर्चस्व असतं. तर ह्या प्रबळ केंद्र सरकारची तरतूद भारतीय राज्यघटनेत कॅनडाच्या राज्यघटनेकडून स्वीकारली आहे. केंद्राकडून राज्यात राज्यपालांची जी नियुक्ती केली जाते ती सुद्धा कॅनडाकडून स्वीकारण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन राज्यघटना. ज्या सूचीतील विषयांवर केंद्र आणि राज्य सरकार दोघेही कायदा करू शकतात अशा समवर्ती सूचीची तरतूद ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारण्यात आली आहे. तसेच एखाद्या सर्वसाधारण विधेयकावरून समजा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वाद झाला तर तो राष्ट्रपतीने दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीतून सोडवता येण्याची जी तरतूद आहे ती ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारली आहे. जर्मनीचं वायमार प्रजासत्ताक. मित्रांनो, आणीबाणीच्या काळात जे सर्व भारतीयांचे Article 20 आणि 21 सोडून जे मूलभूत हक्क आहेत ते निलंबित केले जातात, ही निलंबनाची पद्धत आपण जर्मनीच्या वायमार प्रजासत्ताकडून घेतलेली आहे. सोव्हिएत युनियनकडून म्हणजेच रशियाकडून राज्यघटनेत फंडामेंटल ड्युटीज आणि सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श घेण्यात आले आहेत. फ्रान्सची राज्यघटना. प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तरतुदी आपण स्वीकारलेल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. घटना दुरुस्ती आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि ह्या आधी या सिरीजचे जे काही एपिसोड झालेले आहेत तेही तुम्ही बघू शकता आणि हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.